लोणच्याला जे साहित्य लागतं ना ते अगदी साधं आणि घरातलंच असतं. थोडंसं त्याचं प्रमाण बघितलं की लोणचं एकदम झकास. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आले, एखादा पाऊस पडून झाला की घरोघरी आपल्या सुगरणी म्हणा, मैत्रिणी म्हणा, सगळ्यांची कैरीचं लोणचं करण्याची लगबग सुरू होते. बऱ्याच वेळेला आपण बाजारातूनसुद्धा लोणची आणतो. काय असतं की बाजारातसुद्धा म्हणजे दुकानांमधनं वेगवेगळ्या कंपन्यांचे लोणच्याचे मसाले मिळतात. अतिशय छान असतात, चवदार असतात, त्यांना जो एक हिंगाचा सुगंध असतो तोही खूप सुंदर असतो. पण तरीसुद्धा घरात जर आपण कैरीचं लोणचं करायचं म्हटलं तर त्या लोणच्याची लोणचं घालताना आपण काय काळजी करायची, मसाला कुठला वापरायचा, किंवा घरी जर मसाला करायचा असेल तर त्याचं प्रमाण काय, हे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला तर मग बघूयात आपण कैरीच्या लोणच्याला काय काय तयारी लागते ते. आता कैरीचं लोणचं म्हटलं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कैऱ्या लागतील. आपण बाजारातनं कैऱ्या आणायला जातो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की बाजारात गेल्यावर जिथे कैऱ्यांचे ढीग असतात तिथे त्यांना म्हणायचं की मला लोणच्याची कैरी पाहिजे. आता लोणच्याची कैरी जर आपण म्हटली तर म्हणजे त्याच्यात काय विशेष असतं, तर लोणच्याची कैरी घेताना नेहमी ती आंबट असली पाहिजे. तिचं साल जे असतं ते थोडंसं जाडसर असलं पाहिजे. कैरी चांगली भरीव असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्या कैरीची बाट म्हणजेच कोय धरलेली असली पाहिजे. आता कोय धरली म्हणजे काय की आतली जी कोय असते ती चांगली कडक पाहिजे, ती आपल्याला चिरता आली नाही पाहिजे. आपण ज्यावेळेला बाळकैरीचं लोणचं पाहिलं त्यावेळेला आपल्याला ती कोय आरामात चिरता आली हो की नाही, म्हणजे त्या कैरीच्या लोणच्याचं स्वाद वेगळा येतो. ते लोणचंसुद्धा 12 महिने टिकतं बरं का, पण हे जे लोणचं असतं ह्याच्याकरता कैरीची बाट धरणं आवश्यक असतं. प्रत्येक गावागावामध्ये लोणच्याची कैरी ही वेगळी मिळत असते. त्या पद्धतीने लहान मोठी अशी कैरी आणावी. फक्त एक लक्षात ठेवायचं की कैरी ही आंबटच असली पाहिजे, कडक असली पाहिजे, मऊ असता कामा नये आणि हिरवीगार असलेली पाहिजे. काही कारणांनी जर समजा लोणचं घालायला उशीर झाला तर आतनं थोडीशी कैरी पिवळी असते, परंतु अगदी लिबलिबीत म्हणजे अगदी मऊमऊ त्या पिवळा भाग झाला असेल तर ती कैरी घेऊ नये. परंतु तो कडक असेल ती कैरी, थोडासा पिवळा झाला पण कडक आहे, अशी कैरी घेतली तरीसुद्धा चालते. कैरीबद्दल आपण बघितलं. आता ही कैरी आपण बाजारातनं आणली. आता काही जण काय करतात की तिथेच कापड पाणी वगैरे घेऊन जातात आणि मंडईमध्येच ती स्वच्छ कैऱ्या घेतात, म्हणजे आपल्याला 2 किलो 5 किलो काय हवं असेल ते घेतात आणि त्या तिथेच ओल्या फडक्याने पुसून म्हणा किंवा पाण्याने धुऊन म्हणा, मग त्याच्या तिथेच त्यांच्याकडे एक कोयत्यासारखं असतं आहे, विळी असते मोठी, आणि त्याच्यावर मोठ्या मोठ्या तुकडे करून घेत तसं करून आणलं तरीही चालतं, किंवा घरीसुद्धा आपण कैरी चिरू शकतो. आता पुढचं जे आहे की कैरी पाण्यात कशी भिजवायची आणि चिरायची ते आपण बघूया. आता आपण लोणच्याच्या कैऱ्या आणलेल्या आहेत, मध्यम आकाराच्या आहेत आणि ह्या अशा कैऱ्या आपण आणलेल्या आहेत. या 1 किलोमध्ये अंदाजे 6 ते 7 कैऱ्या बसल्या. अशा कैऱ्या आणल्यानंतर एका पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेऊन त्याच्यामध्ये या कैऱ्या अशा भिजत टाकायच्या. त्यामुळे काय होतं की हा जो चीक असतो इथला निघून जातो आणि मग या कैऱ्या सगळ्या घ्यायच्या. 2-3 तास चांगल्या पाण्यात टाकल्यात आपण, पाण्यातनं कैऱ्या काढून सगळ्या या कैऱ्या घेऊन आपण पुसून एका कापडावर थोड्याशा सुकवायला ठेवायच्या. समजा जर इथे देठ असेल ना मोठं तर ते काढून टाकायचं बरं का, कारण त्याच्याखाली चीक असण्याची शक्यता असते. अशा सगळ्या कैऱ्या आपण पुसून घेऊया. आता कैरी आपण चिरायची कशी ते बघूयात बरं का. हा भाग असतो हा काढून टाकायचा, नंतर ही अशी कैरी चिरायची. तुम्हाला दिसत असेल हा जो कोय आहे की नाही ही कडक झालेली असते. अशी कडक झालेली कोय आपल्याला लोणच्याच्या कैरीला हवी असते. आता आपल्याला हवे तसे लहान मोठे आपण कैरीचे तुकडे करू शकतो. मला विळीची सवय आहे त्यामुळे मी विळीने करते, तुम्हाला जर सुरीने चिरल्या कैऱ्या तरी चालू शकते. मी शक्यतो लहान फोडी करते, म्हणजे काय होतं की खायला सोप्या पडतात, वाया फोडी जात नाहीत, म्हणून मी आपलं मध्यम म्हणजे छोट्या छोट्या फोडी करते. पण तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे आपल्या घरात कशा आवडीत असतील त्याप्रमाणे आपण कैरीचे तुकडे करून घेतले तरी चालतात. अगदी हा जो भाग असतो याच्यासुद्धा आपण लोणच्याकरता वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण सगळ्या कैऱ्यांचे तुकडे करून घेणार आहोत. आणि ह्या ज्या कोयी आहेत तर ह्या आपण काय करायचं, वरणभाताचा कुकर असतो की नाही, तर त्यावेळेला एका ताटलीत ह्या कोयी थोडंसं पाणी घालून ठेवून द्यायचे आणि मग कैरीची कढी म्हणा किंवा कैरीचा मेथांबा असं आपण ह्या कैरीचं करू शकतो. आपल्या कैऱ्या चिरून झाल्या, कैऱ्या कशा चिरायच्या तेही आपण बघितलं. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते मोहरीची डाळ. ही मोहरीची डाळ आहे बरं का,
बाजारात मोहरी म्हणजे याला मोहरी म्हणतात. ही जाड मोहरी आहे. ही मोहरी याची ही अशी डाळ केली जाते. बाजारात ही अशी विकत डाळ मिळते. नेहमी लोणचं करताना ताजी म्हणजे दुकानातनं ताजी वेळेवर आपण मोहरीची डाळ आणावी. म्हणजे घरी आणल्यानंतर त्याचं थोडंसं एवढंसं खाऊन बघावं. कारण एखाद्या वेळेला जून जर ही मोहरीची डाळ असेल तर ती कडू असण्याची शक्यता असते. आता कशी बाजारामध्ये आपल्याला छान मोहरीची डाळ अगदी पिवळी धमक्क मोहरीची डाळ मिळते. पूर्वी काही असं नव्हतं बरं का. पाटा वरवंटा असतो की नाही त्याच्यावर मोहरी घातली जायची आणि ती अलगद त्या वरवंट्याने ती मोहरी जी असायची ती बारीक अशी रगडली जायची. वाटली नाही बरं का, रगडली जायची. त्यामुळे त्या मोहरीचं वरचं जे साल असेल ते निघायचं आणि मग त्याची जी डाळ असायची ती वापरली जायची. आता ही तुम्हाला दिसते आहे का म्हणजे आपली मोहरी आहे की नाही, ही मी मिक्सरवर बारीक करून घेतली. बारीक म्हणजे अगदी जोरात मिक्सरने फिरवायचं, नुसतं सुरू बंद केलं की ह्या पद्धतीने आपली ती डाळ तयार होते. समजा जर तुम्हाला कधी मोहरीची डाळ मिळाली नाही तर पूर्वी कसे करत होते ते मी तुम्हाला दाखवते. नंतर ही डाळ असं एखाद्या ताटात काढून घ्यायची. हे असं घातल्यानंतर ही जी मोहरी आहे ही सगळी खाली येते घरंगळून. ही सगळी जी मोहरी आहे ही आपण काढून घ्यायची. नंतर ही जी डाळ आहे ही आपण अशी पाखरायला सुरुवात करायची. ही जी सालं आहेत ही काळी सालं असतात ही आपण काढून घ्या. या पद्धतीने आपण आपली जी डाळ आहे ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची. अगदी विकतच्यासारखी मात्र पिवळी धमक होत नाही बरं का. ही अशी आपली डाळ तयार होते. फक्त असं होतं की याच्यामध्ये थोडंसं सालाचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यामुळे लोणच्याचा जो रंग आहे तो आपला बदलला जातो. साधारण 1 किलो आपण कैरी विकत आणली की नाही तर त्याचा 10वा हिस्सा म्हणजे पूर्वीचं प्रमाण सांगते बरं का, 10वा हिस्सा ही मोहरीची डाळ लागायची. म्हणजेच 100 ग्रॅम मोहरीची डाळ लागायची. परंतु आपल्याला आता खार जास्त लागतो त्यामुळे अंदाजे 1 किलोला आपण 150 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली तरीसुद्धा चालू शकते. आता आणखीन एक लोणच्याचं महत्त्वाचं साहित्य म्हणजे तिखट. आता हे 2 प्रकारचे तुम्हाला तिखट दिसत असतील. हे जे आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे माझं रोजचं घरातलं वापरायचं तिखट आहे. हे अजिबात म्हणजे काश्मीरी तुम्हाला माहिती कमी तिखट असतं आणि हे जरा जास्त तिखट आहे. हे दोन्ही मी एकत्र करून घालणार आहे. समजा जर तुम्हाला लालच रंगाचं हवं असेल म्हणजे लाल चुटुक्क रंग हवं असेल तर काश्मीरी फक्त वापरलं तर चालतं. किंवा अगदी तिखट हवं असेल तर थोडं काय म्हणजे निम्मं काश्मीरी आणि तुम्ही जे रोज घरात तिखट वापरत असाल म्हणजे मिरचीची पूड वापरत असाल ती आपण वापरली तरी चालू शकतो. कैरीच्या 8वा भाग म्हणजे 80 ग्रॅम ते 100 ग्रॅम याप्रमाणे या मापामध्ये आपण तिखट घालतो. थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतं. पुढचं महत्त्वाचं साहित्य म्हणजे हिंग. आता हा जो मिळतो तो आपल्याला नेहमी बाजारात हिंग मिळतो. याची अगदी पावडर केलेली असते. त्याच्यापेक्षा आपल्या दुकानदाराकडे खडा हिंग मागितला की लोणच्याकरता मला खडा हिंग पाहिजे तर अशा पद्धतीचा आपल्याला आणि ह्या हिंगाला अतिशय छान स्वाद आणि सुगंध असतो. त्यामुळे नेहमी लोणच्याकरता खडा हिंग शक्यतो वापरावा. आता हा जो खडा हिंग आहे हा आपण बाजारातनं आणल्यानंतर मिक्सरवर त्याची पूड करायची. तीही अशी पूड होते. आता तुम्हाला दोन्ही याच्यातला फरक दिसत असेल. रंगात पण आहे. आता त्याचा जर सुगंध म्हटला तर तो फक्त मलाच येतो आहे. असा जर हिंग आपण वापरला तर केव्हाही लोणचं आपलं अतिशय चविष्ट आणि छान लागतं. काही कारणाने आपल्याला जर खडा हिंग नाही मिळाला तर हा हिंग वापरला तरीसुद्धा चालेल बरं का. फक्त मग थोडंसं प्रमाण हिंगाचं वाढवायचं. पण एक मात्र लक्षात ठेवा, जास्त हिंग झाला तरीसुद्धा आपलं लोणचं कडसर होऊ शकतं. 1 किलो कैरीला अंदाजे 1 ते 1.5 चमचा म्हणजे टीस्पून हिंग पुष्कळ होतो. आता लोणच्याचा पुढचा जिन्नस म्हणजे मेथी. मेथीचे जे दाणे असतात ते आपण लोणच्यामध्ये घालतो. मेथीची डाळसुद्धा बाजारात मिळते बरं का. पण आपली नेहमीची मेथी घ्यायची आणि 3-4 चमचे मेथी घेतली तर 1-2 चमचे तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ही मेथी तळून काढायची. गॅस अगदी मंद पाहिजे. म्हणजे काय होतं की ती मेथी आतपर्यंत तळली जाते आणि तिचा असा तांबूस रंग आला पाहिजे. आता ह्याच्यात काय गंमत आहे माहिती का, जर समजा आपली मेथीची हे मेथीचे दाणे आहेत हे जर चांगले तळले गेले नाहीत म्हणजे आतपर्यंत तळले गेले नाहीत, आपलं जे लोणचं असं ते असं बुळबुळीत होतं. बुळबुळीत म्हणजे असं थोडं चिकट चिकट दिसतं. त्यामुळे मेथीचे दाणे हे आतपर्यंत चांगले तळले गेले पाहिजे. थोडीशी जरी मेथी जास्त झाली तर कदाचित आपलं लोणचं थोडंसं कडसर होण्याची शक्यता असते. आणखीन एक मेथीचं आहे की मेथी जर कमी पडली तरीसुद्धा आपला जो खार आहे तो पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेथीचं प्रमाण हे सुद्धा आपल्याला परफेक्ट पाहिजे. 1 किलो आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्याला 2 चमचे म्हणजे 2 टीस्पून मेथी दाणे आपल्याला पुष्कळ होतात. मुख्य कैरीचं लोणचं टिकवण्याकरता एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून जे मुख्य लागतं ते म्हणजे मीठ. कैरीच्या फोडींना मीठ घालून
ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी त्या कैरीच्या फोडी चांगल्या मुरल्या जातात आणि मग त्याचं आपण लोणचं घालायचं असतं. एका व्हिडिओमध्ये आपण लोणचं कसं घालायचं ते बघणार आहोतच, पण मी तुम्हाला ही थोडीशी माहिती दिली. मीठ घेताना ते कुठलंही घेतलं तरी चालू शकतं. थोडंसं काही जणं गरम करतात, परंतु गरम करण्याची काही तशी गरज नसते कारण हल्ली मीठ एकदम छान मिळतं. आता लोणच्याचा आणखीन एक भाग म्हणजे तेल. तेल कुठलं वापरावं हा नेहमी गृहिणींना पडलेला प्रश्न असतो. पूर्वीपासून शेंगदाण्याचं तेल किंवा तिळाचं तेल हे वापरलं जातं, परंतु तुम्हाला माहिती आहे का, पंजाब वगैरे या भागामध्ये सरसूचं तेलसुद्धा वापरलं जातं. आत्ता जे मी हे घेतलेलं आहे हे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही जे रोज घरात वापरताना ते तेल घेतलं तरीसुद्धा चालतं, परंतु शेंगदाण्याचं किंवा तिळाचं तेल जर आपण वापरलं तर त्याचा स्वाद आपल्या लोणच्याला खूप छान येतो. नेहमीसारखी आपण तेलाची फोडणी करायची, एक वाटी तेल भासून जातं, एक वाटी तेलाची मोहरी हळद घालून फोडणी करायची आणि ती मुख्य म्हणजे गार करायची. कारण गरम फोडणी जर आपण आपल्या सगळ्या मसाल्यावर ओतलं तर काय होतं की हळद म्हणा तिखट म्हणा याचा रंग बदलला जातो किंवा करपट ते लागायला लागतं. म्हणून फोडणी अगदी थंड करून ठेवायची, म्हणजे आपण ही सगळी तयारी करायच्या आधी फोडणी करून ठेवून द्यायची आणि मग नंतर गार झाल्यावर ती फोडणी त्याच्यात ओतायची. आता पुढचं जी सगळी प्रोसिजर आहे किंवा पुढची जी पद्धत आहे ती आपण कैरीचं लोणचं कसं घालतो त्याच्यामध्ये सांगितलं. आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कैरीचा मसाला कसा करायचा, त्याच्याकरता काय काय काळजी घ्यायची, कुठल्या पद्धतीने आपण मोहरीची डाळ आणायची किंवा तिखट कुठलं वापरायचं, मीठ कुठलं वापरायचं, याबद्दल आपण सगळी माहिती घेतो. आपल्या एकच किलो तुम्ही कैरी घेणार असाल तर त्याच्या कोळी निघतील, त्यामुळे पाव किलोचं एक 200 ग्रॅमपर्यंत मीठ घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. उत्तम प्रतीचा जर आपण हिंग घेतला तर 10 ग्रॅम हिंग लागतो, एक 3-4 चमचे हळद लागते, नंतर मोहरी तेलामध्ये घालायला आपल्याला मोहरी 1-2 चमचे लागेल, मेथीचे दाणे 2 चमचे आपल्याला लागतात, तिखट अंदाजे 1 वाटी आपल्याला पुष्कळ होतं, आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त केलं तरी चालू शकतं. नंतर आपल्याला तेलामध्ये घालायला मोहरी 1-2 चमचे लागेल. अशा तऱ्हेने आपण आपलं कैरीच्या लोणच्याची जर तयारी करून ठेवली तर लोणचं करायला अगदी 5-10 मिनटं लागतात. पूर्वी एक आणखीन एक सांगायचं राहिलं बरं का, म्हणजे ऐकलेलं आहे किंवा बघितलं, हल्ली मी काही तसा प्रयोग करत नाही. आपल्या हल्ली आता जसं काश्मीरी आपल्याला तिखट मिळतं तसं काही तिखट मिळायचं नाही. मग आपल्या कैऱ्या छान लाल व्हाव्यात म्हणून कैरीला थोडासा खायचा चुना असतो की नाही, तो खायचा चुना लावला जायचा आणि मग त्याच्यात हळद घातली की त्या कैरीच्या ज्या फोडी होत्या त्या लालसर व्हायच्या. ही मी तुम्हाला गंमत म्हणून सांगितली, एक पूर्वीची आठवण मला आता बोलता बोलता आली म्हणून सांगितली. याच लोणच्यामध्ये आपण काय काय घालू शकतो, म्हणजे हे लोणचं आपलं एक तयार असेल तर त्याच्यामध्ये आपण ओले हरभरे भिजवलेले घालू शकतो, नंतर आलं घालू शकतो, थोडंसं गोडसर करायचं असेल तर थोडासा गुळाचा खडा घातला तरीसुद्धा ते लोणचं छान लागतं, नंतर बडीशेप घालू शकतो, आलं लसूण घालू शकतो. म्हणजे एक लोणचं जर आपलं बेसिक तयार असेल तर आपले आपण त्याचे अनेक प्रकार करू शकतो. आणखीन एक सांगायचं राहिलं, हे माझं अतिशय आवडता प्रकारेवर का लोणच्याचा, हे लोणचं आपलं तयार झालं ना की मी त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या असतात ना आपल्या, त्याचे 2-2 तुकडे करून टाकते. लोणच्याच्या पाण्याबरोबर किंवा खाराबरोबर त्या मिरच्या इतक्या छान मुरल्या जातात आणि त्या मिरच्या अतिशय छान लागतात. यावेळेला हा प्रयोगसुद्धा तुम्ही करून बघा. आता आपलं लोणचं तयार झालं, कालवल्यावर आपण एखाद्या स्टीलच्या भांड्यात कालवलं किंवा परातीत कालवलं तरी चालू शकतं, पण भरताना मात्र फक्त काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी किंवा प्लॅस्टिकची बरणी ह्याच्यामध्येच लोणचं ठेवावं. स्टीलच्या डब्यात किंवा पितळेच्या डब्यात कधीही लोणचं ठेवू नये, कारण काय होतं ते कळंकण्याची शक्यता असते, आंबट असतं की नाही ते. किंवा स्टीलचं जे हे असतं डबा असतो त्याला काही दिवसांनी बारीक भोक पडण्याची शक्यता असते, कारण आपलं लोणचं हे वर्षभर राहतं. लोणचं भरून झाल्यानंतर म्हणजे लोणचं करून झाल्यानंतर त्याला एका ठिकाणी ठेवावं, त्या बरणीवर डायरेक्ट उन्हाची तिरीप येईल, तिरीप म्हणजे प्रकाश येईल अशी ती जागा नसावी, नंतर ती ओलसर जागा नसावी. ओलसर जर जागा असेल तरीसुद्धा आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. दर 1 दिवसाआड अगदी कोरडा चमचा घेऊन आपलं जे लोणचं असतं ते अगदी हलवून असं हलवून ठेवावं. दर 2-3 दिवसांनी हे लोणचं हलवलं गेलं पाहिजे. 15 दिवस तरी हे लोणचं आपण दर 1-2 दिवसांनी हलवलं पाहिजे. आता मी तुम्हाला म्हटलं की तेल आपण लोणच्यामध्ये जास्त घालत नाही आहे, परंतु ज्यावेळेला आपण लोणचं वाढायला काढतो तेव्हाला आपल्या आवश्यक तेवढं लोणचं काढायचं. ही जी बरणी आहे ती पुन्हा घट्ट बंद करून त्याच्यावरती एखादा दादरा म्हणजे कापड बांधून ते बाजूला ठेवून द्यायची आणि ह्या तयार लोणच्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढी तेलाची फोडणी करायची, गार करून या लोणच्यामध्ये घालायची. ताज्या तेलाची फोडणी घातल्यामुळे ते लोणचं अगदी ताजं ताजं लागतं. या छोट्या छोट्या गोष्टीत, लोणचं घालताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीत, परंतु ह्या सगळ्या आपल्या आजी म्हणा आई म्हणा यांच्या अनुभवातनं आलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर आपण लोणचं घातलं तर लोणचं उत्तमच होतं. फक्त एक असं, श्रावणात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये
लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते. त्यावेळेला मात्र लोणच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. थोडीशी बुरशी दिसली तर तो लोणच्याचा जो बुरशी आलेला भाग काढून टाकून द्यायचा आणि मग ते लोणचं पुन्हा आपण ठेवून द्यायचं. पण असं जर समजा खालपर्यंत लोणच्याला बुरशी आली तर आपण काही करू शकत नाही, कारण हा हवेचा परिणाम असतो. ह्याच्यामध्ये आपलं काही चुकलं आहे असं नाही, कारण आपण भरपूर मीठ घातलेलं आहे, तेल नाही म्हणून लोणचं नासलं असं नाही. काही काही वेळेला म्हणजे मी स्वतः बिन तेलाचंच लोणचं घालते. 4 किलोचं जरी मी लोणचं घातलं तरी त्याला 1 ते 2 वाटी तेल मी फक्त घालते. बहुतेक ह्या आपल्या व्हिडिओमध्ये लोणचं कसं घालावं, लोणच्याला जे आपण जिन्नस किंवा साहित्य वापरतो त्याची काय काळजी घ्यावी, नंतर लोणच्याची काय काळजी घ्यावी हे जवळजवळ सगळं सांगून झालं आहे. म्हणजे त्याची जी जी मला माहिती आहे ती ती सगळी मी तुम्हाला सांगितली. मग ह्या वेळेला घरी लोणच्याचा मसाला करून ठेवूयात आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लोणची करू शकतो. मगा जे मी तुम्हाला लोणच्याचं प्रमाण सांगितलं की नाही तसं एकत्र करून एका बरणीत भरून ठेवून द्यावं. ह्याच लोणच्याचा मसाला वापरून आपण गाजराचं लोणचं, फ्लॉवरचं लोणचं, कांद्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं अशी अनेक प्रकारची लोणची घालू शकतो. थोडासा हा व्हिडिओ मोठा झाला आहे, परंतु ही माहिती देणं हे मला अत्यंत आवश्यक वाटलं आणि ही माहिती तुम्हाला द्यायला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून हा थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे. पण तुम्हाला नक्की आवडला असेल आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोणचं कसं घालायचं ते पण बघणार आहोत बरं का, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.